महाराष्ट्र आणि कर्नाटकात बकरी ईदसाठी मिरज जनावर बाजार प्रसिद्ध आहे परंतु जनावरांचा बाजार हा चक्क रस्त्यावर भरवला जातो येथे सर्व सोयींचा अभाव आहे तसंच बकरी देखील बाजार समितीच्या गेटमध्ये दाखल होताच वसुली कर्मचाऱ्यांकडून दोन्ही वेळेस पावती केली जाते यावर कृषी उत्पन्न बाजार समितीने सक्तीची वसुली थांबवावी आणि सर्व सुविधा द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे महाराष्ट्रातून सांगली सातारा कराड पुणे रत्नागिरी चिपळूण आणि आसपासचे तसेच कर्नाटकातून रायबाग अथनी बिजापूर बेळगाव हे लोक बकरी ईदसाठी येत असतात बकरी बाजार समितीच्या गेटमध्ये दाखल होताच वसुली कर्मचाऱ्यांकडून पावती केली जाते आणि खरेदी करून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीकडून परत पावती केली जाते तेही मनमानी आकारणी करून ज्या प्रमाणात वसुली केली जाते त्या प्रमाणात कोणतीही सुविधा या बाजारामध्ये दिसून येत नाही सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सरळ सरळ करीत आहे जनावरांचा बाजार हा चक्क रस्त्यावर भरवला जातो स्वतंत्र सर्वसोयी नियुक्त अशी जागाच नाही पावसाळ्यात रस्त्यावर चिखल असतो आणि पदऱ्याचा शेड नसल्यानं भरपावसात लहान जनावरांची खरेदी विक्री करण्याची कसरत व्यापाऱ्यांना करावी लागते कृषी उत्पन्न बाजार समितीने सक्तीची वसुली थांबवावी आणि सर्व सुविधा द्याव्या अन्यथा खाजगी जागेत जनावरांचा बाजार भरू असा इशारा खाटीक असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद सलाम रहमतपुरे यांनी दिलाय